पर्यावरणपूरक डिझेल कार्ससाठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. वैभववाडी बस स्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडून प्रचंड चिखल निर्माण झाला होता. चिखलातून एसटी बस मध्ये चढताना प्रवाशांचे हाल होत होते. बस स्थानक चिखलमुक्त करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातून बस स्थानक परिसराचे डांबरीकरण आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन ते काम पूर्णत्वास नेलं. त्यामुळे अर्थातच विद्यार्थी आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबले आहेत. आमदार राणे यांच्या स्तुत्य उपक्रमाबाबत वैभववाडीवासियांमधून त्यांचे आभार व्यक्त होत आहेत. वैभववाडी बसस्थानकातून दिवसभर बसेसची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. दररोज हजारो प्रवाशांची ये जा सुरू असते. या दुरावस्थेबाबत प्रवाशात तीव्र संताप व्यक्त होत होता. वैभववाडी बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडून प्रचंड चिखल निर्माण झाला होता. ऑगस्ट महिन्यात आमदार नितेश राणे यांनी बसस्थानक परिसराची पाहणी केली होती. कोणत्याही शासकीय योजना किंवा निधी यांची वाट न बघता तसंच प्रशासनावर सुद्धा ही जबाबदारी न ढकलता आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातून बसस्थानक डांबरीकरणाचं काम हाती घेतलं. या कामाचा शुभारंभ वैभववाडी स्वाभिमानचे अध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, नगरपंचायत विषय समिती सभापती संतोष पवार, महिलाध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती शुभांगी पवार, नगरसेवक रवींद्र तांबे, प्रकाश पाटील, दीपक गजोबार, रोहित रावराणे, वाहतूक नियंत्रक संजय भोवड तसंच श्री शेळके यांच्या उपस्थितीत झाला. मागील काही महिन्यांपासून वैभववाडी स्थानकाचं कामकाज नवीन जागेतून सुरू करण्यात आलं होतं. परंतु पावसाळा सुरू होताच बसस्थानक परिसर चिखलमय झाला होता. बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे, दलदल आणि चिखलाचं साम्राज्य होतं. त्यामुळे प्रवाशांना एसटीमध्ये चढता उतरताना कसरत करावी लागत होती. काही प्रवाशांनी या परिस्थितीला कंटाळून खासगी वाहतूक सेवेला पसंती दिली होती. एकूणच या दूरवस्थेबाबत वैभववाडीत तीव्र संताप व्यक्त होत होता. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळा असल्यानं दुरुस्ती करायला सुद्धा असमर्थता दाखवली. नुकत्याच पार पडलेल्या गप्पा विथ आमदार या कार्यक्रमात युवकांनी बसस्थानक दूरवस्थेचा प्रश्न आमदार नितेश राणे यांच्यासमोर उपस्थित केला होता. दरम्यान लवकरच हा प्रश्न निकाली निघेल असं आमदार नितेश राणे यांनी त्यावेळी सांगितलं होतं. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शांतता कमिटी बैठकीत एसटी बसस्थानक दुरवस्था विषय परत चर्चेत आला. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी बसस्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि लगेचच राणे साहेबांनी बसस्थानक परिसर डागडूची डांबरीकरण आणि सुशोभीकरण या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला दगड आणि खडीचा थर अंथरून उंची वाढवण्यात आली. त्यानंतर डांबरीकरण करण्यात आलं. त्यामुळेच पुढच्या 2 दिवसात बसस्थानक प्रवाशांसाठी निर्धोक झालं. या ठिकाणी आमचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचं या ठिकाणी आमच्या वैभववाडी तालुक्यावरती खूप चांगल्या प्रकारचं लक्ष आहे. आम्हाला या ठिकाणी जो सुलभ शौचालयाचा जो प्रश्न भेडसावत होता तो सन्माननीय आमच्या या आमदाराने आमचा कायमस्वरूपी सोडवला. या ठिकाणी एस टी स्टँडचा जो प्रश्न होता तोही या ठिकाणी आम्हाला सुसज्ज असं स्थान, या ठिकाणी पावसात वगैरे खूप हालत व्हायची ती या ठिकाणी त्यांनी आमची दूर केलेली आहे. हा एस टी स्टँडचा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे आणि ह्या ठिकाणी जर कोणताही विषय आम्ही त्यांच्याकडे नेला तर ते विषयाचा तर आम्ही जर पाठपुरावा केला तर ती आमची कामं करतात. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना आम्ही आमदार आणि या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद असं चांगलं पद त्यांना मिळावं आणि आमच्या तालुक्याचा आमच्या जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी त्यांना आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी भरघोस मताने विजयी करून विधानसभेवरती पाठवणार आहोत. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये त्यांना चांगलं एखादं मोलाचं असं मानाचं मंत्रीपद मिळावं अशी या ठिकाणी आम्ही आमच्या वैभववाडीचे ग्रामदैवत अधिष्ठी देवीच्या या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा मी एकदा शुभेच्छा देतो. वैभववाडी बसस्थानक परिसर सुशोभीकरणाचं काम आम्ही आमची यंत्रणा वापरून ताकदीनं पूर्ण केलं. कोणतेही विकासात्मक काम करताना लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती असणं महत्त्वाचं आहे. बसस्थानकाचं झालेलं काम जिल्हा आणि राज्यासमोर इच्छाशक्तीचं आदर्श उदाहरण आहे. प्रतिस्पर्ध्यांनी आमच्याशी विकासाची स्पर्धा करावी. जशी आम्ही कामं करतो तशी त्यांनी करून दाखवावी.
माझ्यावर टीका करून माझी उंची कमी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जनतेचे असलेले असंख्य प्रश्न समस्या मार्गी लावून स्वतःची उंची वाढवावी. तसं झालं तर विकास प्रक्रिया अधिक गतिमान होईल असं रोखठोक मत युवा नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं होतं. लोकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर व्हावी यासाठीच आम्ही ह्या जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतला. बसस्थानकाची झालेली अवस्था आम्ही प्रत्यक्ष पाहिली. जनतेला त्रास म्हणजेच आम्हाला त्रास असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचं या वैभववाडी तालुक्यावर अफाट प्रेम आहे. इथल्या जनतेचं राणे कुटुंबाबरोबर राजकारणापलीकडचं वेगळं नातं आहे. त्यामुळेच आम्ही विरोधकांप्रमाणे पाहणी दौरे आश्वासनं न देत बसता तसंच शासकीय निधीची वाट न बघता बसस्थानक प्रश्न मार्गी लावल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. वैभववाडी तालुक्यात सुलभ शौचालयाचा विषयसुद्धा गंभीर बनला होता. हा विषयसुद्धा स्वखर्चातून पूर्ण करत जनतेची होणारी गैरसोय आमदार नितेश राणे यांनी दूर केली. मी नावळे गावातून राणेवाडी गावातून बोलतोय. नितेश राणे यांनी आमच्या गावासाठी आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी एस टी उपलब्ध करून दिली आहे आणि आमच्या स्ट्रीट लाईट आणि नितेश राणे हे आमदारही आम्हाला योग्य वाटते त्यामुळे तेच निवडून यावे अशी आमची इच्छा आहे. आमदार नितेश राणे यांनी बसस्थानक दूरवस्था तसंच सुलभ शौचालयाच्या प्रश्नाकडे जातीनं लक्ष घालून तो प्रश्न देखील त्यांनी सोडवला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक दूरवस्था हा प्रश्न मार्गी लागल्यानं तालुकावासियांना दिलासा मिळालाय. आमदार साहेब गेले 5 वर्ष प्रवाहाच्या विरुद्ध असून सुद्धा आमदार साहेबांनी जे वैभवडी तालुक्यासाठी जी कामं केली तर खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे मगाशी सर्वांनी आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. गप्पावित आमदार असा युवकांसाठी एक स्तुत्य उपक्रम आमदार साहेबांनी राबवला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवकांचे जे प्रश्न आहेत ते हाताळण्याचा प्रयत्न साहेबांनी केला आणि जे प्रश्न त्यांच्याकडे आले तर त्याचं सत्यात उतरवण्याचं काम ही आमदार नितेश राणे साहेबांनी केलेलं आहे. आणि आता आम्हाला असं वाटतं की भाजपमधून ते उभे राहत आहेत. उद्या भाजपची सत्ता आल्यानंतर साहेब सत्तेत असणार आणि सत्तेत आल्यानंतर जी राहिलेली उर्वरित कामं आहेत ती साहेबांकडून अपेक्षित आहेत की ती पूर्ण होणारच आहे. कारण सत्तेच्या विरुद्ध दिशेला असताना जी कामं त्यांनी आमच्या तालुक्यासाठी केली शौचालय असू दे बसस्थानक स्वखर्चाने केला कलादालन केलं आणि स्थानिक जे काही म्हणजे हा झाला शहराचा शहराचा भाग स्थानिक भागामध्ये रस्ते असू दे धनगरवाड्यांची वस्ती असू दे एखाद्या अतिदुर्गम भागाची वस्तू असू दे पाणी योजना असू देत अशा अनेक योजना साहेबांनी आपल्या माध्यमातून या तालुक्याला दिलेल्या आहेत आणि आम्हाला निश्चितच असं वाटतंय आणि साहेब आमच्यासाठी युवकांसाठी आमचे आयडॉल आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच 2019 विधानसभा ही नितेश राणे साहेबच जिंकणार ही आम्हाला खात्री आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वैभववाडीचं बसस्थानक चिखलमुक्त झालं. त्यामुळे देऊ तो शब्द पूर्ण करू या त्यांच्या घोषवाक्याचं संपूर्ण वैभववाडी तालुक्यातून कौतुक होत आहे. अस्मिता गिडाळे, कोकण नाव, वैभववाडी. सावंतवाडीत तुमच्या हक्काचं घर फक्त 18.25 लाखात. अर्चना क्रिएशन. अधिक माहितीसाठी संपर्क 94-20-11-81-81 किंवा 94-22-37-072.